गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणारी तरुण भारत अस्मिताची बाईक रॅली ही आपल्यासाठी एक विशेष पर्वणी आहे. पहिल्या फळीमध्ये बुलेट रायडर्स महिला पथकाचा समावेश असणार आहे. आपण बुलेट रायडर्स असाल तर या रॅली मध्ये अग्रभागी राहण्याची संधी आपल्याला मिळेल. यासाठी आपण त्वरित संपर्क करा 9513351104 किंवा 9379777388. बुलेटच्या रॅली विशेष पथकामध्ये सहभागाची संधी दौडू नका. शंभरी पार केलेल्या शाळांची यशोगाथा संपणारी नाही. कोवळ्या मनांचे खेळ, पुढे येण्यासाठी चाललेली धडपड यांचा साक्षीदार असणाऱ्या 100 वर्षे पूर्ण केलेल्या शाळा समाजासाठी आदर्श पाठ आहेत. ज्ञानाची ओंजळ भरून वाहणाऱ्या शाळांनी जादूची कांडी फिरवावी असे अनेक विद्यार्थी घडविले आहेत. सरकारी शाळांसाठी आदर्श ठरणारी टिळकवाडी येथील सरकारी मराठी आदर्श मुलांची शाळा क्रमांक 9 या शाळेने ज्ञानदानाच्या सेवेची 100 पार केली असून मॉडेल शाळा म्हणून नागझरी शाळा प्रसिद्ध आहे. विडेकोर बेळगावकर नागरिकांसाठी खास फर्निचर सोबत कर्टन फर्निशिंग आणि स्लीपवेल कंपन्याच्या आकर्षक गाद्या, बॉम्बे डाईंगचे सर्व प्रकारचे बेडशीट, ब्लँकेट्स, नेट लॉन, मॉस्किटो नेट, कार्पेट आदीचा भरपूर स्टॉक उपलब्ध केला आहे. लक्षवेधी वॉलपेपर्स वी डेकोर यांच्याकडे विविध डिझाईन्सचे वॉलपेपर्स उपलब्ध आहेत. वी डेकोर इनोव्हेटिंग लाईफस्टाईल, CST नंबर 498B, रामलिंग खिंड रोड, शेरी गल्ली कॉर्नर, बेळगावी. संपर्क करा 0831-421-2504. आमची शाळा 1917 साली स्थापन झाली. तर पूर्वी असं म्हणायची की कोळशाच्या वखारीत ही शाळा भरत होती. त्यानंतर एका भाडेतत्वावर एक घर घेण्यात आलं आणि ते 2 ते 3 रुपये त्यावेळी पूर्वी काहीतरी भाडं होतं आणि तिथं ही शाळा चालायची. आणि त्याच्यानंतर काही कालांतरानंतर सरकारनं या ठिकाणी एक शाळेचा भाग बांधून घेतला आणि त्याचप्रमाणे 1956 साली पुन्हा ही मोठी इमारत लोकवर्गणीतून उभी करण्यात आली. या शाळेमध्ये बरेचसे मोठे मोठे लोक शिकून गेलेत. यापैकी बेळगावचे माननीय श्री किरणराव ठाकूर, तरुण भारतचे संपादक, या शाळेत शिकलेलं आम्ही पाहिलं. त्याचप्रमाणे या शाळेमध्ये डॉक्टर, इंजिनियर, त्याच्यानंतर आपले गोविंदराव राऊत हे महापौरसुद्धा झालेत. पंढरी परबसाहेबसुद्धा इथं शिकलेत असं आम्हाला समजलं आहे. तर या शाळेचा इतिहास मोठा आहे आणि पूर्वी शाळेची संख्या ही 2000 आसपास होती आणि वर्ग सोडून मुलांना व्हरांड्यात बसावं लागत होतं. परंतु सध्या ती परिस्थिती नाही आहे. कालांतराने ती बदलत गेली कारण पालकांच्यावरील जो खाजगी शाळांचा जो पगडा आहे तो राहिल्यामुळं कितीही जरी पटवून सांगितलं किंवा कितीही सोयी केल्या तरी सध्या सरकारी शाळेकडे मुलांना घालण्याचा कल हा कमी झालेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या या शाळेने 102 वर्षाचा प्रवास पूर्ण केला आहे. 1917 साली शाळा स्थापन करण्यात आली. शाळा परंपरागत शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षण पद्धतीचाच अवलंब करत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करू लागली. यामुळे स्मार्ट सिटीतील स्मार्ट शाळा म्हणून शाळेची ओळख निर्माण झाली. 2016 साली इनरव्हिल क्लबने शाळा दत्तक घेतली. याबरोबरच समाजातील शिक्षणप्रेमी व देणगीदारांनी शाळेसाठी निधी दिल्याने शाळेत विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या. संगणक, शिक्षण, डायनिंग हॉल, CCTV कॅमेरे, ओव्हरहेड प्रोजेक्टर, प्रशस्त मैदान, खेळण्यासाठी उद्यान अशा सोयी सुविधांमुळे सरकारी शाळेतील समस्यांना छेद घालत शाळा मॉडेल बनली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.